विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आज बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत। या दरम्यान त्यांनी बीड जवळील कोल्हारवाडी येथे शेतकऱ्यांसमवेत बैलपोळा साजरा केला। दानवे यांच्या उपस्थितीत कोल्हारवाडी येथे बैलांची मिरवणूक काढून परंपरेनुसार पूजन करण्यात आले। पोळा हा सण आनंदाचा आहे, मात्र सद्यस्थिती आनंदाची नाहीये। गावागावात अस्वस्थता असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे। आमच्याकडे गावरान कोंबड्यांची अंडी व गावरान कोंबड्या मिळतील। मोकळ्या पद्धतीने वाढवलेल्या गावरान देशी कोंबड्या कोंबडे व ताजी देशी अंडी मिळतील। पर्शियन कॅट, पोमरियन डॉग, राजहंस, पांढरे बदक, देशी बदक, टर्की, जिनी फॉल, कडकनाथ कोंबडी, कबूतर, देशी अंडी व पाळीव ससे मिळण्याचे पंढरपूर परिसरातील एकमेव ठिकाण। पर्शियन कॅट मेल फॉर स्टड सर्व्हिस इन पंढरपूर। डॉग कॅट हॉस्टेल अवेलेबल इन पंढरपूर। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा ईश्वरी एनिमल सँक्चुरी पंढरपूर। मोबाईल नंबर 98 60 40 66 07 88 30 77 18 07। नाही, खरं तर हा उत्सव शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या महाराष्ट्राच्या मातीतला हा सण आहे पोळ्याचा। खरं तर आनंदाचा आहे, पण आताची स्थिती काय आनंदासारखी कुठेच नाही आहे। एक दुष्काळी स्थिती आहे, आरक्षणाचा मुद्दा आहे, याच्यामुळं गावोगाव अस्वस्थता लोकांमध्ये आहे। असं असताना आज आम्ही या ठिकाणी पोळ्याचा सण सगळ्या गावकऱ्यांबरोबर शेतकऱ्यांबरोबर केलेला आहे। विधिवत आमच्याकडे या भागात अशा पद्धतीनं लग्न लावलं जातं, तो सगळा विधी पूर्ण झालेला आहे। आनंदाचा क्षण आहे, परंतु आनंद आत्ताच्या घडीला मला वाटतं कोणाच्याच मनात दिसत नाही अशा प्रकारची स्थिती आहे। परंतु शो मस्ट गो ऑन अशा पद्धतीनं सगळ्या शेतकऱ्यांची गावकऱ्यांची भूमिका आहे।